जपून करावा योग्य आणि पाहिजे तितकेच माझा वापर झाला पाहिजे असं मला वाटतं। माझ्यामुळे तुमचे आयुष्य सुखी झाले होते आणि आता तुम्ही माझा अपव्यय करत असल्यामुळे माझे प्रमाण खूप कमी झाले आणि तुमचे आयुष्य धोक्यात आले। तुमची तर पिण्याच्या पाण्याची पण पंचायत झाली आहे। आता पंचायत पंचायत म्हणजे काय? पंचायत म्हणजे पाण्यासाठी तुम्हाला वनवन फिरावं लागतंय। माझे प्रमाण खूप कमी होत असल्यामुळे तुम्हाला पाणी मिळत नाही। माझ्यासाठी लांबच लांब रांगा लागत आहे। मी जर मिळालो नाही तर तुम्ही एकमेकांचा जीव घ्याल जीव। म्हणूनच मी म्हणतो मला वाचवण्याचा मला वाढवण्याचा प्रयत्न करा। काय वाढवायचं वाचवायचं पाणी कसं वाढवायचं? मी सांगतो। आता तू कोण? मी आहे सूर्य। अरे जमिनीवरील पाण्याची पातळी तुम्ही कमी केली त्याचा अतिरेकी वापर करून आणि उरलं सुरलं माझ्यामुळे जंगलांची तोड तुम्ही केली त्यामुळे जमिनीवरील झाडे कमी झाली व वातावरणातील ओझोनचा थर कमी होऊन माझी अतिनील किरणे थेट पृथ्वीवर पडू लागली त्यामुळे जमिनीची धूप खूप मोठ्या प्रमाणात होऊन पाण्याचे प्रमाण कमी होत आहे त्यामुळेच तर पाऊस देखील पडत नाहीये। पाऊस तुझ्यामुळे कसा पडत नाही? हो मी पडणार नाही। अरे तुम्ही जर सतत झाडे तोडली तर जमिनीची धूप होईल। जमिनीवरील पाणी अडवण्यासाठी कोणाचीही मदत होणार नाही। पाण्याचे वाफेत रूपांतर होणार नाही त्यामुळे ढग पण तयार होणार नाही। ढग नाही तर पाऊस पण पडणार नाही। त्याचमुळे मी म्हणतोय पाणी अडवा पाणी गिरवा आणि या अडवलेल्या गिरवलेल्या पाण्यामुळेच मी येऊ शकतो। काय पाणी अडवणे पाणी गिरवणे आता हे काय नवीनच? हे काही नवीन नाही। आता तू कोण? मी आहे वृक्ष तुमच्या सर्वांचा मित्र। माझ्यामुळे तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण होतात। गरजा? आमच्या काय गरजा तू पूर्ण करतोस? अरे माझ्यामुळेच तुम्हाला फळे फुले अन्नधान्य एवढेच नव्हे तर कपडे सुद्धा माझ्यामुळेच मिळतात। अरे बापरे तू तर आमच्यासाठी खूप महत्वाचा आहेस। हो मी तुझ्यासाठी फार महत्वाचा आहे पण तुम्ही माझ्यासाठी काय करता? साधे क्रोपटो सुद्धा वाढवू शकत नाही त्या उलट तुम्ही माझी कत्तलच करता। मला मुळापासून नष्ट करण्याचा जणू काही तुम्ही वसाच दिसलाय। पाहा ती सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं दिसतोय का मी कुठेतरी? काय देतात ती तुम्हाला शुद्ध हवा कपडे अन्न पाणी देतात ती तुम्हाला? अरे असं तर कधी आपण विचारच केला नाही। म्हणूनच तर सांगतोय पूर्वी मी सगळीकडं दिसत होतो त्यामुळे समृद्धी नांदत होती व सर्वजण निरोगी आयुष्य जगत होते आणि आता माझ्या तोडीमुळे निरनिराळे आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यामुळे सगळेजण खूप आजारी पडत आहेत। आणि आजकाल आपण पाहतोय प्रत्येक जण झाडे लावतोय। शासनाचे तर धोरणच होते म्हणे 4 कोटी वृक्ष लावायचे पण ते सर्व कागदोपत्री व फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणी पाहिले का? परत ती झाडे वाढलीत का जगलीत का याची जबाबदारी कोणाची? अरे असे करून या सृष्टीचा विनाश करायचा आहे का?
म्हणूनच तर म्हणतोय माझे रोपण करा, मला वाढवा, माझे संगोपन करा, सगळी सृष्टी वृक्षमय करून टाका, मग पा सगळं कसं सुजलाम सुफलाम दिसायला लागेल। तर समजलं, मला वाचवलं तरच तुम्ही वाचाल, तो समजे वृक्ष बढाव जीवन बढाव। मुझसे है सासो कि तुझ में रवानी, मैं ना रहा तो रहेगा न पानी। मुझसे है सासो कि तुझ में रवानी, मैं ना रहा तो रहेगा न पानी। मैं तेरा हिस्सा हूँ तू मेरा हिस्सा है, मुझसे ही तू जिंदा है। ना काटो मुझे दुखता है, ना काटो मुझे बड़ा दुखता है, हो बचाना, धर्म हमारा। तो समझे वृक्ष लगाओ जीवन बचाओ।